नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स मध्ये आपलं स्वागत आहे। हे आहे एसएसटी एडुपीडिया अर्थात शिक्षणा संदर्भातील सर्व व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतात। मी आहे असिस्टंट प्रोफेसर मनीषा वारुंगसे आगळे आणि आज आपण एसएसटी एडुपीडिया मध्ये पाहणार आहोत टीवाय बीएमएम मधील बिझनेस मॅगझिन आणि जर्नलिझम या विषयातील इंट्रोडक्शन ऑफ मॅगझिन म्हणजेच मॅगझिनची ओळख आज आपण जाणून घेणार आहोत। तर चला, जसं वर्तमानपत्रामध्ये किंवा प्रिंट मीडियममध्ये आपण वेगवेगळे मॅगझिन्स पाहतो जे प्रिंट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जे आपण वाचू शकतो, आणि हे सगळे मॅगझिन कशा प्रकारे प्रकाशित केले जातात, त्यांच्या प्रकाशनामागचं सर्व हेतू काय असतो आणि कुठल्या कुठल्या प्रकारात मॅगझिन प्रकाशित केले जातात, या सर्व विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत। पाहूयात मॅगझिन विषयी मॅगझिनची ओळख काय आहे। मॅगझिन जर्नलिझम ही पत्रकारितेची एक शाखा आहे। पत्रकारितेमध्ये मॅगझिनला एक अनन्य महत्त्वपूर्ण स्थान आहे। बातमीचं विस्तारित स्वरूप हे मॅगझिन मध्ये दाखवलं जातं। म्हणजे जर वर्तमानपत्रामध्ये रोजची बातमी येत असेल तर मॅगझिन मध्ये ती विस्तारित स्वरूपात मांडली जाते, तिचं विश्लेषण केलं जातं। त्याचबरोबर जसं वर्तमानपत्र हे रोजच्या रोज प्रकाशित होत असतं, त्याप्रमाणे मॅगझिन हे आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असं प्रकाशित केलं जातं। मॅगझिनचं एक प्रिंट स्वरूपही असतं, एक इलेक्ट्रॉनिक स्वरूपही असतं, कारण आत्ताचा जो पूर्ण पिढी आहे ती डिजिटल मीडियाची पिढी आहे। आत्ता आपण पाहिलं की कोरोनामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला वर्तमानपत्र सुद्धा प्रिंट स्वरूपातली वर्तमानपत्र आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मिळायची, ई पेपर्स आपल्याला वाचायला मिळायचे, त्याचप्रमाणे आपल्याला अनेक ई मॅगझिनही पाहायला मिळतात। मासिकांना कोणताही मर्यादित विषय नसतो। मासिक हे कुठल्याही विषयाशी निगडीत असू शकतात। कुठल्याही एका पर्टिक्युलर विषया हाताळून मॅगझिन बनवले जाऊ शकते किंवा एक जनरल इंटरेस्ट वाले मॅगझिन बनवले जाऊ शकतं। मासिक पत्रकारिता ही सर्वसामान्यपणे पारंपरिक पत्रकारितेच्या आधारावर असते। मग पारंपरिक पत्रकारिता कुठली, याचा आधार कुठला, तर आपण मासिक पत्रकारितेची साधनं म्हणजे टूल्स आपण पाहूया। मासिक पत्रकारितेमध्ये मुलाखत घेतली जाते। समजा एखादा विषय आपल्याला घ्यायचा असेल, एखादं प्रकरण घडलं असेल, जसं आत्ता शेतकरी आंदोलनासारख्या गोष्टी आहे, महिलांवर अत्याचार होतात, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला वर्तमानपत्रात पाहायला मिळतात आणि त्याच गोष्टी मासिकामध्ये विस्तारित स्वरूपात त्याच्यावर चर्चा केलेली असते, अनेक मुलाखती घेतले जातात, त्यावर लेख लिहिले जातात, मोठ्या जे वकील असतील, ॲडव्होकेट असतील, डॉक्टर्स असतील, फिजिशियन असतील, यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्या मासिकामध्ये त्या बातमीचं विस्तारित स्वरूप हे मांडण्यात आलेलं असतं। वेगवेगळी संशोधन तंत्रे वापरली जातात, फीचर्स लेख आहे, आणि मासिकाचं सर्वात मोठं अट्रॅक्शन जे आहे ते म्हणजे छायाचित्र। अर्थात फोटोशिवाय मॅगझिन जो आहे तो पूर्ण होऊ शकत नाही, कारण मॅगझिन हे आपण फोटोनुसारच घेत असतो किंवा एका व्हायब्रंट कलरमध्ये आपल्याला नेहमी मॅगझिन पाहायला मिळतात आणि छायाचित्र हे मॅगझिनचं मुख्य आकर्षण असतं। त्याचबरोबर वेगवेगळी अग्रलेखही मॅगझिनमध्ये इन्क्लूड केलेली असतात। त्यामुळे मासिक पत्रकारितेची साधनं म्हणून आपण मुलाखत, संशोधन तंत्रे, फीचर्स लेख, छायाचित्र आणि अग्रलेख यांचा साधनं म्हणून समावेश करू शकतो। पुढे आपण पाहूया की मासिक आणि वृत्तपत्र यांच्यामध्ये काही फरक आहे का। यांच्यामध्ये बरीच आपल्याला फरक आढळतात, त्यापैकी काही फरक आपण काढलेले आहे। ते म्हणजे पहिला फरक आहे टार्गेट ऑडियन्सचा, म्हणजे जनतेवरती लक्ष जेव्हा केंद्रित करायचं असतं त्यावेळेस पाहिलं तर वृत्तपत्राचा जो वाचक वर्ग असतो तो विस्तारित स्वरूपाचा असतो। म्हणजे आपल्याला वृत्तपत्राचा जो वाचक वर्ग पाहायला मिळतो हा इतर सगळीकडे पाहायला मिळतो, पण मॅगझिनचा वाचक वर्ग असतो तो विषयानुरूप असतो। आता विषयानुरूप म्हणजे कसं, तर मॅगझिनचे वेगवेगळे प्रकार पडतात। स्त्री मॅगझिन असेल, वुमन्स मॅगझिन्स असतील, हेल्थ मॅगझिन असतील, स्पोर्ट्स मॅगझिन असतील, असे वेगवेगळे विषय मॅगझिनमध्ये हाताळले जातात। मग ज्याच्या त्याच्या कल्पनेनुसार, ज्याच्या त्याच्या विचारानुसार मॅगझिनमध्ये हे विषय हाताळले जातात आणि त्याच्या त्याच्या इंटरेस्टनुसार त्याचा वाचक वर्ग हा बदलत असतो। पण वर्तमानपत्रामध्ये हा वाचक वर्ग जो असतो तो लार्ज स्वरूपात असतो, विस्तारित स्वरूपात असतो, कारण
सर्वसामान्यपणे व्यक्ति हे वर्तमानपत्र वाचत असतात, वर्तमानपत्रामध्ये ऑडियन्सला टार्गेट केलं जातं, तिथे हा विस्तारित स्वरूपाचा माइंड तिथे सेट केलं जातं, पण मॅगझिन मध्ये नॅरो माइंड असतो, कारण तिथे वाचकाचा विचार केला जातो पण वाचकाचा विषयानुसार विचार केला जातो, तर इथे टार्गेट ऑडियन्स आपल्याला पाहायला मिळतं। दुसरा आहे कंटेंट, आशय। आता वृत्तपत्रामध्ये जी माहिती असते ती सत्य घटनेवर आधारित असते, म्हणजे काल काय घडलं आहे ते आज वृत्तपत्रामध्ये आलेलंच असतं, म्हणजे नवीन बातमी, नवीन माहिती आणि काल काय घडलं आहे ती सत्य घटना ही वर्तमानपत्रामध्ये इन्क्लूड केलेली असते। तर मासिक हे एखाद्या विषयाभोवती फिरत असते। सपोज आपण वेगवेगळे विषय हाताळले, महिलांचे प्रश्न असतील, त्यांच्या हेल्थ विषयी असेल, स्पोर्ट्स मध्ये काय नवीन घडलेलं आहे, ऑटोमोबाईल मध्ये काय नवीन आलेलं आहे, असे वेगवेगळे विषय हाताळून त्या विषयाभोवती लेखन करणं हे मासिकाच्या आशयाचं मुख्य उद्दिष्ट असतं। तर वर्तमानपत्रामध्ये रोजच्या रोज घडणाऱ्या घटना या आपल्याला दुसऱ्या दिवशी वाचायला मिळत असतात। पुढचं आहे एमिडन्सी फॅक्टर। आता आपण म्हणाल तर तातडीचे जे घटक असतात ते कुठले असतात, तर वृत्तपत्रासाठी तातडीचा घटक हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण वृत्तपत्र हे रोजच्या रोज प्रकाशित होत असतं, पण मासिकाला प्रकाशनासाठी पूर्ण एक महिन्याचा वेळ असतो किंवा एका आठवड्याचा वेळ असतो, त्याच्यामुळे तो म्हणजे मासिक याचा फार विचार करत नाही तातडीच्या घटकांचा, पण वृत्तपत्रामध्ये तातडीच्या घटकांचा मोठ्या प्रमाणात विचार केला जातो। पुढचं आहे रिडॅबिलिटी, म्हणजे वाचनीयता। वृत्तपत्र हे केवळ एकच दिवस वाचले जाते, कारण आज वाचलेली बातमी ही उद्या शिळी होते, पण मासिक हे वेळेनुसार कधी वाचले जाऊ शकते, कारण त्याच्यामध्ये जनरल पब्लिकचा जो इंटरेस्ट असतो, प्रत्येकाचा इंटरेस्ट हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाची शैली ही वेगवेगळी असते, आणि त्याच्या त्याच्या इंटरेस्टनुसार आपण मासिक वाचत असतो, आणि आपण महिन्यातून कधीही मासिक वाचतो त्याची ठराविक वेळ नसते, पण वर्तमानपत्र, आजचं वर्तमानपत्र हे उद्या शिळं झालेलं असतं, त्यामुळे वर्तमानपत्र हे केवळ आणि केवळ एक दिवस वाचलं जातं, तर मासिक आपण महिन्यातून आपल्या वेळेनुसार कधीही वाचू शकतो। ही आहे वर्तमानपत्र आणि मासिकाची रिडॅबिलिटी। पुढचं आहे हार्ड आणि सॉफ्ट न्यूज। मग वर्तमानपत्रामध्ये हार्ड न्यूज आणि सॉफ्ट न्यूज कशी असते, मासिकामध्ये हार्ड न्यूज आणि सॉफ्ट न्यूज कशी असते, तर वर्तमानपत्र आणि मासिक यामधला पायाभूत मुख्य फरक म्हणजे हार्ड न्यूज आणि सॉफ्ट न्यूज। पुढचं आहे अनालिसिस फ्रीडम। आता याच्यामध्ये विश्लेषण स्वातंत्र्यता काय आहे, अनालिसिस फ्रीडमला आपण विश्लेषण स्वातंत्र्य मराठीमध्ये म्हणतो, तर वृत्तपत्र हे बातमी देण्याचं काम करते, तर खऱ्या अर्थाने मासिकामध्ये त्या बातमीचं विश्लेषण केलं जातं, म्हणजे वर्तमानपत्रामध्ये आपल्याला कळतं की ही बातमी अशा अशा स्वरूपामध्ये प्रकाशित झाली आहे, कोर्टाने असा असा निर्णय दिलेला आहे, हे आपल्याला पूर्णपणे वृत्तपत्रामध्ये कळत असतं, तर मासिकामध्ये काय होतं, तर मासिकामध्ये त्या न्यायालयाने कशा प्रकारे त्या निर्णयाची अंमलबजावणी केली, सर्वसामान्य लोकांना कसे नियम पाळले जातील, या सगळ्या गोष्टींविषयीचं विस्तारित स्वरूपात विश्लेषण जे आहे ते मॅगझिनमध्ये केलं जातं, मासिकामध्ये केलं जातं, म्हणून मासिकाला जो विश्लेषण स्वातंत्र्य आहे ते वर्तमानपत्रापेक्षा अधिक मिळतं। पुढचं आहे मॅगझिनची साईज आणि वर्तमानपत्राची साईज, दोघांचा आकार कसा असतो, तर दोन्हींचा आकार हा पूर्णपणे वेगळा असतो। वर्तमानपत्र हे मॅगझिनपेक्षा मोठे असते, तर मॅगझिन हे एका पुस्तकापेक्षा थोड्या मोठ्या आकाराची असते। वर्तमानपत्राच्या आपण जर साईज बघितल्या तर त्यामध्ये टॅब्लॉईड साईज एक येते, एक ब्रॉडशीट साईज येते, त्या त्यानुसार आपल्याला टॅब्लॉईड आणि ब्रॉडशीट आपण पाहतो, त्याचबरोबर जे मॅगझिन असतं ते सर्वसाधारणपणे एका A4 साईजमध्ये आपल्याला बसवलेलं मिळतं। त्याचबरोबर दोघांचे डिव्हिजन, दोघांचे भाग कसे पडतात, मॅगझिनचे आणि वर्तमानपत्राचे। वृत्तपत्रात पहिल्या पानावर हेडलाईन असते, तर मासिकात पहिल्या पानावर काय असतं, अनुक्रमणिका, म्हणजे कुठल्या पानावर कुठला विषय दिलेला आहे हे मासिकामध्ये पहिल्या पानावर अनुक्रमणिकामध्ये सांगितलेलं असतं, तर त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये हेडलाईनला जास्त महत्व असतं, त्यामुळे हेडलाईन ही पहिल्या पानावर असते, अशा प्रकारे विभागणी केली असते। पुढचा फरक आहे कलर्स आणि डिझाईन।
हा मासिकामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये मानला जाणारा मोठा फरक आहे, कारण मासिक हे वृत्तपत्रापेक्षा अधिक आकर्षक असतात। त्याच्यामध्ये वायब्रंट कलर असतात, ग्राफिक्स असतात, डिझाईन्स असतात, फोटोज असतात, त्यामुळे मासिक हे वाचक वर्गाला जास्त आकर्षित करतात। म्हणून मासिक हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वायब्रंट कलरने बनलेलं असतं, तिथे या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलेलं असतं की आपलं मासिक किती जास्त आकर्षण त्याचं निर्माण करू शकेल वाचक वर्गाला। पण वर्तमानपत्रामध्ये तसं नसतं। वर्तमानपत्रामध्ये काय असतं तर तिथे जास्तीत जास्त वाचक वर्गाला बातमी कळावी, बातमीकडे जास्त लक्ष हे वर्तमानपत्रामध्ये दिलेलं असतं। तर मासिकामध्ये आकर्षक वायब्रंट कलर, ग्राफिक्स, वेगवेगळे डिझाईन्स आणि या गोष्टींनी मासिक भरलेलं असतं। त्यामुळे कलर आणि डिझाईनच्या बाबतीत म्हणाल तर हे दोघंही पूर्णपणे वेगवेगळे आहेत। त्याचबरोबर मॅगझिन अ सपोर्ट फॉर न्यूजपेपर। मॅगझिनला काय म्हटलं जातं तर मॅगझिन हे न्यूजपेपरची सप्लिमेंट म्हणून ओळखलं जातं। मॅगझिन इज अ सप्लिमेंट ऑफ द न्यूजपेपर। मासिक हे वर्तमानपत्राची पुरवणी म्हणून कसं ओळखलं जातं तर जे विषय वर्तमानपत्रामध्ये आलेले आहेत, ज्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहे त्याचं विस्तारित स्वरूपात जे लेखन केलेलं असतं ते मासिकामध्ये केलेलं असतं। त्यामुळे आपण जी बातमी वर्तमानपत्रामध्ये वाचली आहे ती बातमी जर विस्तारित स्वरूपात आपल्याला कुठे बघायची असेल, कुठे वाचायची असेल तर आपण मासिक म्हणून पर्याय निवडतो। म्हणूनच मासिकाला वर्तमानपत्राची पुरवणी असं म्हटलं जातं। आता मग आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला स्क्रीनवर काही मासिक दिसत असतील, त्यामध्ये वेगवेगळे विषय आपल्याला हाताळलेले दिसत असतील। एका याच्यावरती मेनू आहे, म्हणजे अगदी मेनू दिसला म्हणजे ते खाद्यविषयी मॅगझिन आहे। पुढचं आहे आर्ट, आर्ट अँड डिझाईन विषयी, ग्राफिक्स विषयी आपल्याला मॅगझिन दिसत आहे। पुढचं आहे स्पोर्ट्स मॅगझिन, तुम्हाला पाहायला मिळतंय स्क्रीनवर। तर असे मॅगझिनचे वेगवेगळे प्रकार आहे। मग हे सगळे मॅगझिनचे प्रकार आहे, मॅगझिनमध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्ल्यूड केलेल्या असतात, मॅगझिनमध्ये अशा स्वरूपात लेखन केलं असतं, ग्राफिक्स यूज केले असतात। मग नेमका मासिकामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे कोणते गुणवैशिष्ट्य असायला हवे, त्याच्याकडे कोणती शैली असायला हवी, तर मासिकामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे या ज्या पाच शैली आहेत त्या असायला हव्या। त्यामधली पहिली आहे क्रिएटिव्हिटी, म्हणजे कल्पकता। आता मासिक हे वायब्रंट कलर्स असतं, त्यामध्ये ग्राफिक्स असतात, वाचकाला आकर्षक करण्याचा त्याच्याकडे हेतू असतो। त्यामुळे मासिकामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे कल्पकता असायला हवी, आपलं मासिक हे फार वेगळं आहे हे दर्शवण्यासाठी त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी असायला हवी। पुढचं आहे लँग्वेज कमांड, अर्थात मासिकामध्ये विस्तारित स्वरूपात बातमीचं लेखन केलं जातं, त्या विषयावरती प्रकाश टाकला जातो, त्यामुळे त्या व्यक्तीकडे जे लँग्वेज कमांड आहे त्याची भाषा ही उत्तम असायला हवी, त्याला व्याकरणाचं ज्ञान असायला हवं, त्याला म्हणी कळायला हव्या, वाक्प्रचार कळायला हवे। या सगळ्या गोष्टींचा वापर आपण कल्पकतेनं कसा करू शकू, या सगळ्या गोष्टी मासिकामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला हव्या। पुढचं आहे अनालिसिंग स्किल, त्याला विश्लेषणाची स्किल यायला हवी की कशा प्रकारे आपण एखादा विषय मोठ्या स्वरूपात, विस्तारित स्वरूपात मांडू शकतो, त्याच्यावर कुठल्या पद्धतीनं प्रकाश टाकू शकतो, त्याचा स्टेप कुठल्या कुठल्या आहे, ह्या सगळ्या फॉलो करण्याचा जो प्रकार आहे तो त्याच्याकडे असायला हवा। त्याच्यामुळे त्याच्याकडे अनालिसिंग स्किल जे आहे ते उत्तम असायला हवं। पुढचं आहे प्रेझेंटेशन स्किल। आता या गोष्टीचा त्या व्यक्तीकडे फार मोठा, म्हणजे त्याच्याकडे हा गुणवैशिष्ट्य असायलाच हवं, कारण मॅगझिन हे प्रेझेंटेशन स्किलवरती अवलंबून असतं। म्हणजे जर आपण मॅगझिनचं कव्हर पेज बघितलं तर ते कव्हर पेज बघितल्या बघितल्या आपल्याला ते मॅगझिन वाचावं, आपण ते मॅगझिन विकत घ्यावं आणि आपण ते वाचावं असं एका वाचक वर्गाला वाटलं पाहिजे। म्हणून मॅगझिनमध्ये वापरण्यात येणारे कलर्स, त्याच्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या ग्राफिक्स, फोटोज, या सगळ्याचं प्रेझेंटेशन जे स्किल आहे हे इतर दुसऱ्या वाचक वर्गाला आकर्षित करेल किंवा इतर दुसऱ्या म्हणजे वर्तमानपत्रापेक्षा याचं प्रेझेंटेशन स्किल जे आहे ते एक वेगळं असतं आणि वेगळ्या धाटणीचं असतं। म्हणून त्याच्याकडे एक अनोखं प्रेझेंटेशन स्किल हे मासिकामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला हवं। पुढचं आहे रायटिंग टू कंटेंट। आता त्याला आशय लेखनाचा जो ज्ञान आहे, आशय लेखनाविषयीची जी माहिती आहे ती त्याच्याकडे असायला हवी। आता आशय लेखन लिहित असताना आपण वेगवेगळे विषय हाताळत असतो,
आणि आशय लेखन हे नेहमी स्वतःचच केलेलं असावं, ते दुसऱ्याचं कॉपी केलेलं नसावं. ते दुसऱ्याचं कॉपी केलेलं असेल तर आपल्याला इतर लोकांना ते त्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे मासिकामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःची लेखनशैली असायला हवी, त्याला उत्तम व्याकरणाचं ज्ञान असायला हवं, त्याच्याकडे लँग्वेजची जी कमांड आहे त्याच्याकडे उत्तम असायला हवी. मग तो इंग्रजीमध्ये काम करत असो, हिंदीमध्ये काम करत असो किंवा मराठीमध्ये काम करत असो, कुठल्याही लँग्वेजमध्ये जर तो मॅगझिन करत असेल तर त्याला ती प्रादेशिक भाषा यायला हवी आणि ती भाषेवर त्या भाषेवर त्याचं कमांड असायला हवं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मासिकात काम करणाऱ्या व्यक्तीकडे. एक आहे क्रिएटिव्हिटी असायला हवी, दुसरा आहे लँग्वेज कमांड, तिसरा आहे अनालिसिंग स्किल, चौथा आहे प्रेझेंटेशन स्किल आणि पाचवा आहे रायटिंग टू कंटेंट. या गोष्टी या मासिकामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला हव्या. मग आपण बघूया की मासिकाचे काही महत्त्वाच्या मासिकाचे प्रकार आहेत, ते मासिकाचे प्रकार बघूया. पहिला प्रकार तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे तो म्हणजे वुमन्स मॅगझिन. आता वुमन्स मॅगझिन म्हणजे काय? तर महिलांविषयीचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला वुमन्स मॅगझिनमध्ये पाहायला मिळतात. आता महिलांचे प्रश्न कुठले कुठले आहेत हे आपण विस्तारित स्वरूपामध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या वुमन्स मॅगझिन, हेल्थ मॅगझिन, ट्रॅव्हल मॅगझिन यांच्याविषयी जेव्हा आपण विस्तारित स्वरूपात विचार करू ना त्यावेळेस आपण हे विश्लेषण देणार आहोत. पण वुमन्स मॅगझिनमध्ये सर्वसामान्यपणे ढोबळ मानाने हेल्थ विषयी लिहिलेलं असतं, स्त्रियांच्या प्रश्नांविषयी लिहिलेलं असतं आणि इतर सगळ्या गोष्टींविषयी ज्या स्त्रियांशी निगडीत आहे त्या प्रश्नांविषयी लिहिलेलं असतं. पुढे आहे हेल्थ मॅगझिन. हेल्थ मॅगझिन मग स्त्री आणि पुरुष या दोन वर्ग पडतात. स्त्रियांविषयीच्या ज्या हेल्थचे प्रॉब्लेम आहे, पुरुषांविषयीचे जे हेल्थचे प्रॉब्लेम आहे, हे दोनही प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतात. त्यांची फिटनेस असेल, रोज करणारं त्यांचं डाएट असेल, न्यूट्रिशियन्स असतील, या सगळ्या गोष्टी हेल्थ मॅगझिनमध्ये इन्क्ल्यूड केलेल्या असतात. पुढे आहे ट्रॅव्हल मॅगझिन, अर्थात हे सगळ्यांच्या आवडीचं मॅगझिन आहे. ट्रॅव्हल मॅगझिन म्हणजे आपल्याला जर एखाद्या डेस्टिनेशनवर जायचं असेल किंवा आपण एखाद्या डेस्टिनेशनवरनं जाऊन आलेलो असू तर या डेस्टिनेशनबद्दलची सर्व माहिती आपण ट्रॅव्हल मॅगझिनमध्ये पाहू शकतो. किंवा आपल्याला जर कुठे फिरायला जायचं असेल तर आपण तिथपर्यंत कसं पोहोचायचं, तिथला बजेट कसा आहे किंवा तिथलं ते ठिकाण कसं आहे, त्या ठिकाणामध्ये चांगले चांगले टुरिस्ट पॉईंट कुठले कुठले आहे, ते नैसर्गिक सौंदर्य त्याचं कसं आहे, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, तिथलं वातावरण कसं आहे, या सर्वाची माहिती आपल्याला ट्रॅव्हल मॅगझिनमध्ये मिळते. आणि ज्यांना ट्रॅव्हलिंगचा खूप आवड आहे, ट्रॅव्हलिंग विषयी खूप आत्मीयता आहे, अशा लोक या ट्रॅव्हल मॅगझिनला निवडत असतात. पुढचा मॅगझिनचा प्रकार आहे स्पोर्ट्स मॅगझिन. आता स्पोर्ट्स मॅगझिनमध्ये वेगवेगळे खेळ आपल्याला पाहायला मिळतात. मग बास्केटबॉल असेल, क्रिकेट असेल, हॉकी असेल, कबड्डी असेल, हे जे सगळे खेळ आहेत हे आपल्याला स्पोर्ट्स मॅगझिनमध्ये बघायला मिळतात. वेगवेगळ्या टूर्नामेंट असतील, कॉम्पिटिशन्स असतील, त्याचबरोबर आपले खेळाडू असतील, त्यांच्या इनसाईड स्टोरीज असतील, या सगळ्या स्टोरीज आपल्याला स्पोर्ट्स मॅगझिनमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे ज्यांना स्पोर्ट्स या विषयाची फार आवड आहे किंवा स्पोर्ट्सला जे फॉलो करतात हे वाचक वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्स मॅगझिन वाचत असतात. पुढचा मॅगझिनचा प्रकार आहे टेक्नॉलॉजी मॅगझिन. ज्यांना टेक्नॉलॉजी, रोबोट्स या सगळ्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना नवनवीन टेक्नॉलॉजी माहीत करून घेण्याची आत्मीयता आहे, ज्यांना गरज आहे टेक्नॉलॉजीविषयी जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याची, असे लोक टेक्नॉलॉजी मॅगझिनला फॉलो करत असतात. त्याच्या पुढचं मॅगझिन आहे ते ऑटोमोबाईल मॅगझिन. आता ऑटोमोबाईल मॅगझिनमध्ये काय असतं तर नवनवीन येणाऱ्या गाड्या, त्यांचे फीचर्स, त्यांच्यामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे, या सगळ्या गोष्टी या ऑटोमोबाईल मॅगझिनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या पुढचं मॅगझिनचा प्रकार आहे तो म्हणजे जनरल इंटरेस्ट मॅगझिन. आता जनरल इंटरेस्ट मॅगझिन म्हणजे काय तर या मॅगझिनमध्ये कुठलाही एक विषय नसतो. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की वुमन्स मॅगझिन आहे, स्पोर्ट्स मॅगझिन आहे, हेल्थ मॅगझिन आहे, अशा प्रकारचे आपण विषय पाहिले. पण जनरल इंटरेस्ट मॅगझिनमध्ये काय असतं तर ओव्हरऑल सगळे विषय घेतले जातात. मग हे विषय वेगवेगळ्या निर्णयाचे असो, समाजात घडणाऱ्या घटनांचे असो, हेल्थ विषयीचे असो, असे वेगवेगळे विषय या जनरल इंटरेस्ट मॅगझिनमध्ये घेतले जातात. आणि हा वाचक वर्ग फार मोठा असतो. जनरल इंटरेस्ट मॅगझिनचा वाचक वर्ग हा इतर विषयांपेक्षा हा वाचक वर्ग फार महत्त्वाचा आणि मोठा वाचक वर्ग आपल्याला
जनरल इंटरेस्ट मॅगझिनचा पाहायला मिळतो। तर आजच्या लेक्चरला आपण पाहिलेला आहे इंट्रोडक्शन ऑफ मॅगझिन, म्हणजे मॅगझिन कसं असतं, मॅगझिन मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये कुठले गुणवैशिष्ट्य असायला हवी, त्याचबरोबर मॅगझिन मध्ये जे काही फरक आहे वृत्तपत्र आणि मॅगझिन यांच्यामधला जो मूळ फरक आहे तो आपण पाहिला, त्यातले 10 मुद्दे आपण पाहिले, त्याचबरोबर मॅगझिनचे काही प्रकार आपण पाहिलेले आहेत आजच्या लेक्चरला, ज्यामध्ये आपण वुमन्स मॅगझिन पाहिलं, हेल्थ मॅगझिन पाहिलं, स्पोर्ट्स मॅगझिन पाहिलं, असे वेगवेगळे मॅगझिनचे प्रकार पाहिले। आपण पुढचं जे लेक्चर होणार आहे त्या पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत की हे जे वेगवेगळे प्रकार आहे याच्यामध्ये नेमकं वुमन्स मॅगझिनमध्ये काय गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात, हेल्थ मॅगझिनमध्ये कुठल्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात, त्याचबरोबर बिझनेस मॅगझिन अँड जर्नालिझम मध्ये एन्व्हायरमेंटल जर्नालिझम हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे जो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत आत्ता धन्यवाद। आपण पुढच्या लेक्चरला मॅगझिनचे आणखीन काही प्रकार बघणार आहोत। SST एडुपीडियाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।